नमस्कार, मी सुप्रिया गुरव नागेश करजगे ऑर्किड स्कूलमधून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तुमच्यासाठी आज छानसे गाणं म्हणणार आहे मी, आणि कशावर आधारित आहे ते तर तुम्हाला लगेच कळेलच गाण्यामध्येच. ए रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. कधी म्हणलंय का गाणं हे? कधी म्हणलेलं आहे? रोज. गुड. त्याच्या अगोदर कधी म्हणलं होतं आपण? कधी? हां, जेव्हा तुम्ही नर्सरीमध्ये होता, प्लेग्रुपमध्ये होता किंवा LKG UKG मध्ये असताना अशा आपण बडबड गीत म्हणत होतो. आणखीन तुम्हाला आठवतात का कोणकोणती गाणे आपण म्हणत होतो? मी सांगू का? बर. पावसा पावसा पडतोस का? काय म्हणतो? पावसा पावसा पडतोस का आणि लागलं म्हणून रडतोस का? पावसा पावसा पडतोस का आणि लागलं म्हणून रडतोस का, असं पण आपण म्हणलेलं आहे. आणखीन एक महत्वाचं गाणं आपण नेहमी म्हणत असतो आणि ऐकत पण असतो, बघा आठवतं का कुठलं? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण हे गाणं नक्कीच म्हणत असतो, परंतु यावेळेस थोडस वेगळं असेल, हो की नाही? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे न साचता शाळा सुरू होईल काय, असं आपण सध्याला म्हणत आहोत. बरोबर आहे ना? कारण आपण पण घरात बसून तितकंच बोर झालेलो आहोत. कधी एकदा शाळेला जाऊ असं तुम्हालाही झालेलं आहे. बरोबर आहे ना? मग तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण काय खेळणार आहोत, कोणतं लेसन असणार आहे आपलं. आलं का लक्षात? व्हेरी गुड. तर आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी पाठ 14, नाही सॉरी, गाणं कविता आहे, कविता 14वी, पाऊस पाणी. बघा, पाऊस म्हणजेच काय? पावसाळा ऋतू. कधी येतो पाऊस? पावसाळ्या ऋतूमध्ये येतो. मुख्य ऋतू याही अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पावसाळ्यामध्ये भरपूर असं पाऊस पडतं, हो की नाही? आणि नदी, नाले, ओढे सगळीकडं भरपूर असं पाणी साचतं, जमिनीखालीही पाणी साचतं भरपूर असं. शेतकऱ्यांनाही मुबलक प्रमाणात पाणी मिळतं पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात जास्त पाऊस पडलं की काय होतं? पुढचा ऋतू असणारे हिवाळा असतो. हिवाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यावरती येणारे पिकं येतात, थंडी पडते, थंडीनेही अनेक पिकं निर्माण होत असतात. प्रत्येक ऋतूनुसार पिकांची निर्मिती होत असते आणि ते गरजेचंच असतं. आणि हिवाळा, हिवाळ्याच्या नंतर पुन्हा उन्हाळा, असे आपले ऋतू बदलत असतात वर्षभरामध्ये. मग पावसाळ्याचे मुख्य ऋतू, या मुख्य ऋतूमध्ये महिने कोणकोणते असतात पावसाळ्याचे? कोणकोणत्या महिन्यामध्येच पडतो पाऊस? सुरुवात कधी होते? मार्चमध्ये? नाही, फेब्रुवारीमध्ये होती ना, नाही का? मग जूनमध्ये. प्रत्येक वर्षी जूनमध्ये पावसाळ्याची सुरुवात होते. समुद्रावरून जे वारे येतात, नैऋत्य मोसमी वारे आपण त्याला म्हणतो, मराठीमध्ये नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात, ते वारे जेव्हा सुरुवातीला कुठे येतात? ते केरळमध्ये येतात. त्यामुळे नेहमी जसं बातम्यामध्ये सांगतात, बघा 1 जूनला पाऊस सुरू होणार आहे किंवा 7 जूनला वगैरे, 5 जूनला वगैरे ठरलेले असतात तारीख, तोपर्यंत ते वारे त्या किनारपट्टीवर येतात समुद्रावरून आपल्या देशाच्या किनारपट्टीवर, म्हणजे जिथे की केरळ म्हणा, तमिळनाडू, असं समुद्र भागाचा जो खालचा समुद्रानंतर जो आपला भारताचा निमुळत भाग आहे तिकडून ते वारे येतात. आणि सुरुवातीला केरळ, तमिळनाडू, समुद्र किनारपट्टीवरती पाऊस पडतो आणि ते वारे वाहत 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 पुढे देशामध्ये, पूर्ण देशात येतात. मग आपल्याकडे पण जूनपर्यंत वगैरे पाऊस येऊन पोचतो आणि पूर्ण देशामध्ये पावसाळा सुरू होतो, हो की नाही? आपण बघितलो आता तर पेपरमध्ये म्हणा, न्यूजमध्ये सारखंच वारंवार बघतोय की मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस आहे, पुण्यात कंटिन्यू पाऊस आहे, इथे पूर आला, तिथे पूर आला, नदीचं पाणी वाढलेलं आहे. नेहमीच आपल्याला हे पावसाळ्यामध्ये ऐकायला मिळत असतं. का पाणी वाढतं? कारण भरपूर पाऊस होतो आणि नदी, नद्यांची, वेगवेगळ्या ओढ्यांची म्हणा, धरणांची म्हणा, त्यात असलेल्या पाण्याचा साठा वाढतो कंटिन्यू पाणी पडल्यामुळं. आणि हे 2-3 महिन्यामध्ये भरपूर पाऊस असं होतो आणि व्हायलाच हवा. जर पाऊसच नाही झाला तर
समजा आपल्याला कसं वाटतं, खूप सारखं कंटू पहिल्यांदा छान वाटतं की नाही, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा भिजायला आवडतं, बोटी सोडायला आवडतं पाण्यामध्ये कागदापासून बनवलेल्या, पण नंतर नंतर ना आपल्याला या पावसाचा कंटाळा येऊ लागतो. कधी पाऊस संपतो कधी पाऊस संपतो आपण याचं वाट बघत असतो. का? कारण तुम्हाला खेळायला बाहेर जाता येत नाही, बरोबर आहे ना. सर्वात महत्वाचं म्हणजे बाबांना ड्युटीवर जाताना प्रॉब्लेम, आईला घरात तिच्या कामांमध्ये पावसामुळे प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपल्याला हळूहळू काय वाटतो, कधी एकदा पावसाळा संपतो असं वाटायला लागतो. परंतु जर समजा आपल्याला कधी कधी तेव्हा असं पण वाटतो पाऊस नाही पडायला पाहिजे होतो आपल्याकडं, सिटीमध्ये कशाला पाऊस लागतो, असाही आपल्या मनात कधी कधी प्रश्न येऊन जातो. मग आपण म्हणतो की खेडेगावांमध्ये शेती असते, नदी असतात, त्या ठिकाणी पाऊस पडायला पाहिजे असं आपल्याला सुद्धा त्यावेळेला वाटू लागतं. परंतु पाऊस जर आलाच नाही तर वातावरण कसं होईल, कंटिन्यू ऊन ऊन ऊन. उन्हा पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरचे जे वगैरे झाडं वगैरे आपल्याला दिसतात येता जाता, कसं असतात ते सगळं धुळीनी, हवेमधल्या प्रदूषणाने असं माखलेली असतात आणि असं कलर त्याचा वेगळाच झालेला असतो. पण जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा पूर्ण सृष्टी कशी दिसते, एकदम स्वच्छ दिसते, चकचकीत दिसते, हो की नाही. जणू काय आता प्रत्येकावर पाणी मारून सगळं स्वच्छ केलेलं आहे तसं त्या पद्धतीनं सगळीकडचं जे निसर्गावरती धूळ साचलेलं असतं ते काय होतं, वाहून जातं आणि निसर्ग पुन्हा लखलखीत दिसू लागते. म्हणजे पावसाळा फक्त खेडेगावामध्ये शेतांमध्येच गरजेचा आहे का? नाही, तर सगळीकडे पाऊस गरजेचं आहे. आणि जर हा पाऊस पडलाच नाही, कधी आपल्याला वाटतं नकोच पडायला असं वाटतं की नाही, मग जर पडलाच नाही तर काय होईल बरं? शेतामध्ये जे काही पिकं येणार आहे ते येतील का? नाही. किती दिवस आपण त्यांना आपल्याकडचं पाणी देणार ना, नदीमध्ये म्हणा, विहिरीमध्ये म्हणा, किंवा आपण बोरनी पाणी काढतो, मग ते बोरनी पाणी जेव्हा आपण घेतो जमिनीखालचं ते पाणी कुठलं असतं बरं? पावसाचंच असतं, जे पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडत जातं, मग ते जमिनीमध्ये झिरपलं जातं, मग जमिनीच्या खालच्या बाजूला ते पाणी साठलं जातं आणि जेव्हा आपण बोरनी म्हणा पाणी काढतो किंवा विहिरी खोदून पाणी काढतात, मग ते पाणी त्यांना तिकडे सप्लाय होत असतं, म्हणजे जमिनीखालचं पाणी त्याच्या उतारानुसार ते वाहत जात असतं आणि नदी नाले भरतात आणि नदी नाल्याचं पाणी डॅममध्ये साचवलं जातं. धरणामध्ये आपल्याकडे जसं की सोलापूरच्या इथं आहे उजनी धरण आहे, हो की नाही, मग तिथं पाणी साचवलं जातं आणि ते पाणी आपल्याला सिटीमध्ये पुरवलं जातं. इवन पावसाळ्यातलं पाणी पूर्ण वर्षभर आपण पुन्हा पाऊस येईपर्यंत ते पाणी आपण वापरत असतो, म्हणजे नदीमध्ये वगैरे पाण्याखालचे झरे असतात, नदी म्हणा विहिरी म्हणा, ते असतातच, पण तिथं पाणी सुद्धा कुठून येणार, जे पावसाने पडलेलं आहे तिथूनच येणार. मग या पावसाळ्यामुळं शेतकरी राजा, ज्याला बळीराजा सुद्धा म्हटलं जातो, जो त्याला इतका आनंद होतो पाऊस पडला की कारण त्याची कामं सुरुवात होतात, जसं की त्यांना जमिनीची मशागत करणे असेल, पेरणी करणे असेल, त्यांची विविध पिकांची जी कामे असतील ती सगळी कामं त्यांची सुरू होतात. मग त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतं माहिती, शेतकऱ्याला होतं, कारण त्याची शेती फुलणार असते म्हणून. आणि आपल्याला पण तितकंच आनंद होतो बरं का, पण फक्त काही वेळेला आपण कंटाळत असतो. मग या पिकं काढतात शेतकरी लोक जे आहेत पावसाच्या पाण्यावरती. मग बऱ्याच ठिकाणी कसं होतं, जिथं की नदी नसतात किंवा विहिरी नसतात, दुसरं पाण्याचा उपलब्ध पाण्याचा असं काही त्यांच्याकडे असं सोयीच नसते, मग त्या ठिकाणी काय केलं जातं, या पावसाच्या पाण्यावरती पिकं घेतली जातात. म्हणजे 2-4 महिन्यामध्ये जो काही पाऊस येईल त्याच पावसाच्या पाण्यावरती पिकं घेतली जातात. अशा पद्धतीने मग शेतकरी लोक पिकं घेतात आणि ते धान्य जे निर्माण होतं ते आपल्याला मिळत असतं. आणि पाऊसच जर नाही पडलं तर शेतकरी काय करणार, धान्य तयार करता येईल का त्याला? त्याच्याकडे मशीन वगैरे असते का धान्य तयार करायची? नाही. मग ते धान्य तयार करण्यासाठी म्हणजे धान्य निर्माण करण्यासाठी पाऊस गरजेचं आहे. पाऊस पडलं तरच शेतीमध्ये सगळं धान्य पिकणार आहे आणि तेच पूर्ण देशामधील लोकांना वापरण्यासाठी दिलं जात असतं. अशा पद्धतीने पाऊस इतका महत्वाचा आहे. आणि प्यायलासुद्धा पाणी, पाऊस जर नाही पडला तर पुढच्या वर्षापर्यंत पावसाळा येईपर्यंत पाणी नसतं, मग त्यामुळे कंटिन्यू आपल्याला पाण्याची टंचाई सुद्धा जाणवत असते. कधी एखाद्या वर्षी जर आपल्याकडे पाऊस खूप कमी पडला, आपण सोलापूरमध्ये राहतो शक्यतो, मग आपल्याकडे जर नेहमीच असं होतं की पाऊस कमी कमी पडत असतो,
इतर जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर आपल्यापेक्षा पाऊस तिथे जास्त पडतो, पण काही वेळेला काय होतं कमी पडतं, काही वेळेला जास्त पडत असतं. मग या पावसावरती पूर्ण वर्षभरामध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था, आपल्या खाण्याच्या धान्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी नियोजित केली जातात. इवन महाग होतं काही वेळेला, जर पाऊस कमी पडलं, पीक कमी आलं तर धान्य सगळे महागले जातात. जसं पाऊस नाही पडला तर पाणीसुद्धा आपल्याला 3 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस, 4 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस असं सोडलं जातं की नाही. त्या पद्धतीने अनेक गोष्टीचं संतुलन बिघडलं जातं. त्यामुळे निसर्गाच्या निर्मित निसर्गानुसार जे काही ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्या त्या ऋतूमध्ये ते असलं पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऊन असणं गरजेचं आहे, हिवाळ्यामधली थंडी गरजेची आहे, आणि पावसाळ्यामधला पाऊससुद्धा तितकाच गरजेचा आहे. चला तर मग आपण ही कविता बघूयात. काय म्हणतात आजच्या कवितेमध्ये पावसाबद्दल, काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. आपल्या कवितेचं नाव आहे पाऊस पाणी. का बरं पाणी म्हणलेलं आहे? पावसामध्ये पाणी येतं ना, म्हणून पाऊस पाणी. सुरुवातीला म्हटलेलं आहे ऐका व म्हणा. आपण पहिल्यांदा चित्र बघूयात बरं का. तुम्हाला दिसतंय का हे काय आहे? पाहिलं असेल तुम्ही गावाला वगैरे, कुणी जात असेल खेडेगावाकडे वगैरे तर पाहिलं असेल बघा. इवन आपल्या सोलापूरच्या इथं पण असा आहे. कुठं आहे दिसतंय तलाव? आलं का लक्षात कुठं आहे सोलापुरात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धेश्वर तलाव, सगळ्यांना माहिती असलेलं. अनेक 2-4 तलाव आपल्याकडे अजून आहेत, जसं की कंबर तलाव आहे जे विजापूर नाकेला आहे, ते कंबर तलाव. हिप्परगाच्या इथं सुद्धा एक तलाव आहे, हो की नाही. त्या तलावामध्ये पाणी साठतं आणि ते पाणी तिथल्या आजूबाजूच्या गावाला, शेताला दिलं जातं. आणि या चित्रात बघा, हे चित्र कशाचं दिसतं तुम्हाला? बरोबर आहे, धबधबा दिसतात का? धरण. म्हणजे बांधलेलं आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? पाण्याचा साठा करून व्यवस्थितपणे नियोजन देऊन त्याला, म्हणजे नियोजन करून पाण्याचा पुरवठा करणे, पाण्याचा साठा करणे, त्यासाठी धरण बांधलं जातं. आवश्यकतेनुसार या धरणातून पाणी सोडलं जातं आणि ते पाणी नदीमार्फत कुठं जातं? त्या त्या गावांना पोहोचतं. धरणातून पाणी सोडलेलं असतं तर धरणात पाणी कुठून साठवलं जातं? नदीतून आलेलं पाणी धरणात साठवलं जातं आणि पावसाचंही पाणी असतं त्यामध्ये. आणि परत या धरणातून शहराला देखील पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणा म्हणजे प्रत्येक सिटीच्या जवळपास धरण असतात आणि धरणातूनच पाईपलाईन वगैरे करून आजूबाजूच्या गावांना, गावांना म्हणा, सिटीना म्हणा, पाण्याचा पुरवठा केला जातो आणि ते पाणी नळामार्फत आपल्या घरापर्यंत येतं. बघा पुढचं या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? कोण आहे हा? बरोबर, कोण आहे? शेतकरी, हो की नाही. शेतामध्ये तो आहे तो आणि तो किती आनंदाने हात वर करतोय. का करतोय असं? तुम्ही केव्हा आनंदाने नाचता? तुमच्या मनासारखं झाल्यावर, हो की नाही. त्याप्रमाणे याही शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे ते झालेलं आहे, म्हणजेच पाऊस पडलेला आहे म्हणून तो आनंदाने डोलत आहे. आणि त्याच्या बाजूला हे जी पिकं दिसते ना तुम्हाला, ते पिकं मोठी झालेले आहे आणि त्यामुळे तो खूप खूप खुश आहे. कविता बघूयात. सुरुवातीला मी म्हणून दाखवते, तुम्ही ऐकायचं आहे. टप टप थेंबाने तळे साचले, टप टप थेंबाने तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले. बघा, टप टप थेंबाने तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले. धरणाचे पाणी शेतात खेळे, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणी स्वाऱ्यावर डुले, धान्याचे कणी स्वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. पुन्हा एकदा म्हणूयात आपण. टप टप थेंबाने तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले. धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी.
आता तुम्हीही माझ्यासोबत म्हणायची आहे, ओके? एक एक कोण माझ्या पाठीमागे तुम्हीही म्हणायचं आहे. टपटप थेंबांनी तळे साचले, चला म्हणा. गुड. धोधो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. बघा, आवडली कविता सर्वांना? अगदी छोटी आहे की नाही? बरं, काय सांगितलं आपण बघूयात. आता टपटप थेंबांनी तळे साचले. बघा, कधी कधी पाऊस मोठा पडतो, कधी कधी बारीक असं रिमझिम पाऊस लागलेलं असतं, कधी कधी मुसळधार पाऊस असतो, अगदी धो 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 असं खूप जोराचा पाऊस पडत असतो. मग टपटप थेंबांनी, अगदी थेंबा थेंबांनी काय होतं, तळं साचतं. तळं म्हणजे शेताकडे वगैरे काय केलं असतात काही ठिकाणं, काही ठिकाणी असं तळे तयार सुद्धा करतात पावसाचं पाणी साठवण्यासाठी, किंवा काही नैसर्गिक तळे सुद्धा आहेत. मग हे जे तळे आहेत ते टपटप थेंबांनी तळे साचलेले आहेत, म्हणजे एक 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 थेंब पडत झाले की ते पाणी वाढतं की नाही, अगदी थेंबे थेंबे तळे साचे एक म्हण सुद्धा आहे आपल्याकडं. म्हणजे एक एक थेंबांनी सुद्धा काय होतं, जो साठा आहे तो साठा निर्माण होतो, म्हणजे भरपूर साठा निर्माण होत असतो. धोधो पावसाने धरण भरले, तर हे छोटं असतं, परंतु धरण काय असतं, खूप मोठं असतं, खूप मोठ्या प्रमाणात येथे पाण्याचा साठा केला जात असतो. म्हणजे धरण हे काय असतं, खूप मोठं असतं. मग ते छोट्या छोट्या बारीक थेंबांनी भरेल का? नाही. तर धोधो पावसाने धरण भरलेलं आहे. धरणाचे पाणी शेतात खेळे, धरणाचे पाणी शेतात खेळे. बघा, आपण कसं खेळतो की नाही, पाणी सुद्धा तसं खेळतं. म्हणजे कधी कधी सावकाश वाहतं, कधी कधी लाटा येतात, कधी असं उड्या मारत मारत ते पाणी जातं, हो की नाही? मग ते पाणी, हे धरणाचं पाणी त्याला वेगळं असं पाईपलाईन वगैरे करून काय केलेलं असतं, त्याला शेताकडे सुद्धा सोडलेलं असतं. मग ते शेतात सोडल्यामुळे ते शेतात खेळतंय, म्हणजे सगळीकडे शेतामध्ये त्याला व्यवस्थित, तुम्ही जर कधी शेताकडे गेलेलं असेल, पाणी द्यायचं त्यांचं शेतकऱ्यांचं जे नियोजन असतं ते जर पाहिलं ना, खूप छान वाटतं. अगदी त्याला असं वेगवेगळे कौल म्हणतात आय थिंक त्याला, ते असं त्याला शेप दिले असतात, त्या शेपमधून म्हणजे ते पाण्याने जाण्यासाठी उंच भाग बाजू, उंच आणि खोल असं दोन ते डोंगरासारखं भाग तयार करतात, आणि खोलगट भागातून पाणी जात असतं, आणि ते जाताना त्याला असं वेगवेगळे त्याला दिशा दिलेल्या असतात, त्या दिशेतूनच बरोबर पाणी पूर्ण शेतामध्ये त्यांचं पोहोचत असतं. म्हणजे अशा पद्धतीने नियोजन करून शेतामध्ये पाणी दिलेलं असतं, जसं की तुषार सिंचन म्हणा, ठिबक सिंचन पण, हे नवीन पद्धती आहेत. पण अगदी जुनी पद्धती म्हणलं तर त्याला पाण्यालाच जमिनीला वेगवेगळं असं मशागत केलं जातं, किंवा ते आडे घातले जातात, आडे वगैरे काहीतरी म्हणतात त्याला, ते घातलं जातं आणि पाणी शेतात सोडलं जातं. म्हणजे पूर्ण शेतात पाणी खेळतं, म्हणजेच पूर्ण शेतामध्ये पाणी पोचतं आणि झाडांना म्हणा पिकांना म्हणा ते मिळतं. धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, सुरुवातीला पीक जे असतं छोटं असतं ते मोठं मोठं होतं, चार पाच महिने म्हणा काय त्या ठराविक त्याचा कालावधी असेल पिकाचा, तो तेवढा प्रत्येक त्याच्या त्याच्या पिकाच्या प्रत्येकाच्या पिकाचं कालावधी वेगळं असतं. जसं की छोटे भाजीपाला असतील, काही फळझाडं असतील, फुलझाडं असतील, किंवा ज्वारी गहू असतील, बाजरी असतील, प्रत्येकांचा कालावधी कसा असतो वेगळा असतो. जसं की ऊसाचा वर्षभर असतो, मग सात आठ महिने जे असतो तो ज्वारी म्हणा गहू म्हणा यांचे असं प्रत्येकाचं कालावधी असतं. मग ते कालावधीनंतर ते पावसाळ्यामध्ये लावले जातात आणि हिवाळ्यामध्ये हिवाळा संपेपर्यंत वगैरे पीक रेडी होतं, आणि मग कणीस वाऱ्यावर डुले, मग ते जे पाणी आहे पाण्यामुळं पिकं त्यांची फुललेली आहे, सगळीकडे भरपूर पाणी मिळाल्यामुळे सगळं पीक त्यांच्या शेतकऱ्यांच्या जे काही पीक त्यांनी शेतकऱ्यांनी लावलेलं आहे ते काय झालेलं पूर्ण फुललेलं आहे, म्हणजेच ते आलेलं आहे. आणि त्याला जे कणीस आलेले आहेत, जसं की पाहिलं असेल आपण हे खातो ना हुरडा, हुरड्याला वरती ते हुरडा खाताना त्याला कणीसच म्हणतात, इवन मक्या मका जे खातो त्याला सुद्धा कणीसच म्हणतात, मक्याचं कणीस, बाजरी म्हणा हे जे आहे ते कणीस असतात. त्याच्या जो धान्याचा जो पोर्शन असतो जो भाग असतो तो एकदम वरच्या बाजूला येतो, गहू म्हणा ज्वारी म्हणा मग तांदूळ म्हणा ते सगळं असं काढलं जातं, त्यात ज्वारीचं मक्याचं आणि
त्याची कणसं जी असतात ते वाऱ्यावर डुलत आहेत. बाजूला तुम्हाला दिसेल बघा इथं मोठमोठी पानं आहेत आणि हे जे वरती जे आहेत की नाही हे दिसतायत तुम्हाला सगळ्यांना, त्याला कणसं म्हणतात, धान्याची कणसं. ते असं मळणी वगैरे करून वेगवेगळे त्याच्यावर प्रोसेस करून काय करतात ते वेगळं केलं जातं. मग हे जे कणीस आहेत वाऱ्यावरती डुलत आहेत म्हणजे वारा आला की ते हलतायत इकडून तिकडे असं, त्यामुळे इथं म्हणलेलं आहे वाऱ्यावर डुले. हिरवी धरती आनंदाने डोले. बघा जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा सगळीकडे कसं वाटतं की नाही वातावरण, जसं की उन्हाळा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर आणि जसं पावसाळा सुरू होतो तसं सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसू लागतं आपल्याला, म्हणजे हिरवं दिसू लागतं, म्हणजे छोटे छोटे गवत झाडं सगळीकडे काय होतं पूर्ण हिरवं दिसू लागतं, त्यामुळे हिरवी धरती असं म्हणलेलं आहे. इथे हिरवी धरती म्हणजे माती हिरवी आहे का आपल्याला, नाही. तर पावसामुळे जे काही गवत आलेलं आहे, पीक आलेलं आहे, सगळीकडे काय झालेलं आहे, हिरवं झालेलं आहे. पावसाने दिले सर्वांना पाणी. पाऊस फक्त शेतकऱ्यांना पाणी देतो किंवा तो जिथं पडतो पाऊस तिथंच पाणी होतं का? काही भागामध्ये पाऊस पडलं जात नाही, पडत नाही काही कारणामुळे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं असं, पावसाळ्यात पाऊस पडत नाही, मग त्या ठिकाणी पाणी नसतंच का, तिथं पिकं होतच नाहीत का? नाही होतं. कसं कशा पद्धतीने होतं मग तिथे? तिथे नियोजन वगैरे करून पाण्याचा सप्लाय केला जातो, म्हणजे पाण्याचा पुरवठा तिकडे केला जातो तिथल्या गावांना, तिथल्या शेतांना वगैरे पाईपलाईन करून. पावसाने दिले सर्वांना पाणी. पाणी तो जिथे बरसतो तिथं सगळ्यांना तो पाऊस देतो. एकाला देतो एकाला नाही देत असं होतं का? पाऊस पडतो इथे आणि त्यामध्ये या ठराविक ह्याच्यावरती याला मला पाऊस याला द्यायचं नाही असं ठरवतो का पाऊस? निसर्ग ठरवून असं देत असतो का कोणाला काही? सूर्य म्हणालाच मला याला आज ऊनच द्यायचं नाही असं झालंय का कधी? मला या गावाला प्रकाशच नाही द्यायचा असं झालंय का? नाही. तर प्रत्येक निसर्ग जे काही आहे, सूर्य म्हणा पाऊस म्हणा वारा म्हणा, प्रत्येक गोष्ट काय असते निसर्गाची, सर्वांना सारखी ती सर्वांपर्यंत सारखी जात असते. म्हणून पावसाने दिले सर्वांना पाणी म्हणले तर म्हणजेच पाऊस हा मला दिला आणि तुम्हाला नाही दिलं असं होतंय का? नाही. फक्त भौगोलिक ठिकाणी काही भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी कधी काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. परंतु जर आपण सगळीकडे झाडं भरपूर लावलो तर काय होतं पाऊस सगळ्यांकडे पडण्यास मदत होते. परंतु बऱ्याच ठिकाणी फक्त घर कारखाने वगैरे असतात आणि तिथे झाडांची संख्या कमी झालेली असते. परंतु जिथं झाडांची संख्या जास्त असते तिथं काय होतं वाऱ्याला जो वारा वाहतो मोसमी वारा वाहत येतात ना नैऋत्य मोसमी वारे त्याला थंडावा लागतो आणि पाऊस पडत असतो. म्हणजे झाडं देखील किती महत्वाचे आहेत बघा बरं का. झाडं नसतील तर पाऊस सुद्धा लवकर पडत नाही, परंतु तेच जर भरपूर झाडं झाली तर पाऊस सुद्धा भरपूर पडतो. पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. म्हणून शेतकरी कोणाची गाणी गातोय? पावसाची गाणी गातोय. कारण त्याचं पीक आलेलं आहे आणि सगळी धरती काय झालेली हिरवी हिरवीगार झालेली आहे. अगदी असं वाटतं कधी कधी हिरवं शालच घातलेली आहे धरती माता, हिरवी शाल घातलेली आहे एवढी सुंदर दिसते. कशामुळं? ह्या सगळ्या झाडांमुळे गवतांमुळे पिकांमुळे, हो ना. मग अशा पद्धतीने आपल्या या कवितेमध्ये पावसाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मग पाऊस फक्त शेतकऱ्यालाच फायदेशीर आहे का? आहे का? नाही ना. तुम्हाला मला तितकंच तो फायदेशीर आहे. पहा ऐका म्हणा. आपल्या या चित्रांमध्ये मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं आहे सुरुवातीला तेच काही चित्र त्यांनी खाली दिलेले आहेत ते आपण पाहूयात. सगळ्यांना दिसते व्यवस्थित? पहा ऐका आणि म्हणा म्हणलेत. हे पहिलं चित्र पाहायचंय. काय दिसतं या चित्रामध्ये तुम्हाला? बरोबर आहे. काय आहे? तळे. त्याच्या खाली लिहिलेलं पण आहे तेही वाचायचंय तुम्ही. तळे. पुढचं चित्र पाहायचं आहे. खालचं रीड पण करायचं आहे. लिहिलेलं धरण. बरोबर आहे. वाचायचा प्रयत्न करायचा बरं का प्रत्येकाने. हे काय आहे? हे बघा दिसलं का इथं कवितेमध्ये आपल्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. इथं पण आहे बघा कणीस.
तुम्ही जर हिवाळ्यामध्ये वगैरे जेव्हा कुरडा येतो की नाही तेव्हा तुम्हाला पाहायला भेटेल बघा कणीस, आणि मक्याचे कणीस तर सध्याला आपण पाहतोच, कॉर्नफ्लॉवर कॉर्न म्हणतात त्याला, सॉरी कॉर्न. पुढे काय आहे हे या चित्रामध्ये, शेत. अगदी किती व्यवस्थित पद्धतीने लावलेले बघा हे लाईन प्रमाणे. आपण जसं शाळेमध्ये मैदानात उभारतो की नाही कवायतीसाठी, तसं हे पीक सुद्धा बघा किती छान एका रांगेत उभारलेलं आहे की नाही लाईन मध्ये. कुणी लाईन तोडलेलं दिसतंय का रे तुम्हाला इथं? नाही ना. कसं बघा रांगेत उभारलं तुमच्यासारखं ते पण. पुढच्या चित्रात पाहायचंय शेतकरी, जो ही शेती करतो, शेतीचा सांभाळ करतो तो शेतकरी. आणि या चित्रात काय आहे? पाऊस. आपण आता रोजच पाहतोय पाऊस, हो की नाही? अगदी आभाळ कधी कधी खूप भरलेलं असतं, म्हणजे पाणी आभाळामध्ये. आभाळ म्हणजे काय असतं? पाणी, ते जे पडणार आहे ते, त्या आभाळामध्ये जे पाणी साठले असतं, ढग असतात, ते ढगामधून पाणी खाली पडतं पावसाच्या रूपाने. शब्द ऐका, सारखी अक्षरे ओळखा. आपण गेल्याही लेसनमध्ये हे पाहिलेलं आहे आणि वाचा म्हणलेलं आपल्याला. आपण अगोदर शब्द ऐकूयात. शेतकरी, शेत, शे. या शब्दपट्टीमध्ये कोणतं अक्षर आहे जे प्रत्येक शब्दामध्ये आहे? कोणतं आहे? शे. बरोबर आहे. शे मध्ये शे, शेतकरी मध्ये सुरुवातीला शे, आणि शे म्हणजे अगदी शंभरला सुद्धा काही वेळा शे असं म्हटलं जातं बरं का, शेकडा असं जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा शे वापरलं जातं. एक, दोनशे, तीनशे असं म्हणतो की नाही आपण, त्याला सुद्धा शे वापरलं जातं. या ठिकाणी बघा, पाणी, गाणी आणि नी. कोणतं अक्षर सारखं आहे? नी. पुढे पाऊस, पाणी आणि पा. सारखं अक्षर कोणतं आहे? पा. इकडे बघा, धरती, धरण आणि ध. शेवटचं अक्षर कोणतं आहे? पहिलं अक्षर ध. तिन्हीमध्ये सुद्धा आहे. सारख्या अक्षराखाली काय करायचं तुम्हाला? अंडरलाईन करायचं आहे, ओळखून अंडरलाईन करायचं आहे. ऐका आणि म्हणा म्हणलं, हे जे खाली दिलेले शब्द आहेत सारखे आलेले, तेच पुन्हा खाली दिलेलं आहे. शे म्हणायचंय, नी, पा, ध. वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द सांगा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, स्वतःच्या मनाने या अक्षरापासून सुरुवात होणारे शब्द किंवा शेवटला ही अक्षरे येणारे शब्द तुम्हाला सांगायची आहेत आणि लिहून सुद्धा काढायची आहेत. जोड्या, जुळवा. समान सारखे शब्द आपल्याला दिलेले आहेत त्यांनी इथं, आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायचं आहे, आपल्या आपल्या बुकमध्ये लावायचं आहे. सुरुवातीला आपण शब्द वाचूयात. तळे, धरण, कणीस, शेत, शेतकरी, पाणी. हे पहिली ओळखली म्हणजे अ गट. पुढे धरण, कणीस, तळे, पाणी, शेत, गाणी. बघा त्या ठिकाणी एक त्यांनी जोडी लावून दाखवलेली आहे आपल्याला. या ठिकाणी शेत आणि शेत म्हणजे सारख्या शब्दांची जोडी आपल्याला लावायची आहे. मग पहिले शब्द काय आहे? तळे. आणि तळ्याला या शब्दाला कोणत्या कलरचं बॅकग्राऊंड आहे? ब्ल्यू कलर, म्हणजे निळं कलर. इथं पण सेम तसंच आहे, तळे. आणि त्याला सुद्धा बॅकग्राऊंड काय आहे? ब्ल्यू कलरचं आहे. आपल्या बुकमध्ये सुद्धा असंच आहे, हो ना. मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी? स्ट्रेट लाईननी जोड्या लावायचे आहेत याप्रमाणे. धरण खाली कुठे आहे? इथे. धरण. कणीस, कणीस. आता शेतकरी खाली आहे का आपल्या इकडे शब्दपट्टीमध्ये? आहे. एक सेकंद, हे बघा इथे शेतकरी कुठं आहे?
इथे शेतकरी, त्यानंतर पाणी दिसलं का खालच्या पट्टीत, पाणी, त्यानंतर कणीस आपण लावलेलं आहे जोडीव की नाही, गाणी, गाणी खालच्या पट्टीमध्ये सुद्धा गाणी इथं आहे. अशा पद्धतीने त्या त्या रंगाचेच आपल्याला दिलेले आहेत, त्या त्या रंगाच्या पट्ट्यांमध्ये त्या त्या रंगाच्या पुठ्ठ्यांवरती त्यांनी तिथं लिहिलेलं आहे आणि खाली सुद्धा तसंच लिहिलं आहे आणि सेम शब्दांची आपल्याला जोडी लावायची आहे. कविता पुन्हा घरी वाचायचं आहे, स्वतःच्या मनाने वरील दिलेले जे शब्द आहेत त्यांचा वापर करून शब्द तयार करायचं आहे. अक्षरं जे दिलेले आहेत त्यांचा वापर करून तुमच्या मनाने तुम्ही शब्द तयार करायची आहे आणि कविता म्हणायचं आहे. त्याला सुरामध्ये कविता एक दोन तीन वेळा म्हणा म्हणजे तुम्हाला काय होईल, लक्षात राहील. अशा पद्धतीने एव्हरीडे आपल्याला जे जे काही आपले लेसन्स आहेत ते वाचायचं आहे. एक वेळेला का होईना, प्रत्येक लेसन तुम्ही दिवसातून एक जरी लेसन वाचला तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि त्याचबरोबर बाराखडी एव्हरीडे करायचं आहे. मी सुरुवातीपासून सांगते बाराखडी विथ ॲक्शन आपल्याला एव्हरीडे रीड करायचं आहे आणि शब्दसुद्धा स्वतःच्या मनाने बनवायचं आहे आणि खेळता खेळता कृतीसुद्धा करायची आहे. जसं की आता बाराखडीमधल्या शब्दांना आपण सांगतो, कृती करतो, प्रत्येक अक्षराला एक सिम्बॉल, एक ॲक्शन देऊन त्या पद्धतीने आपण आपल्या घरात बहीण असेल, भाऊ असेल किंवा कधी कधी आई बाबांसमोर एखादा शब्द न बोलता कृती करून त्यांना ते आपले शब्द समजावून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करायचं आहे, जेणेकरून तुमची शब्दसंपत्तीसुद्धा वाढेल. थँक्यू.